हातकणंगले माढ्यासह राजू शेट्टी या सहा जागा लढवणार महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा सध्या तरी निर्णय. स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या तरी महाविकास आघाडीसोबत जाणार नसून स्वतंत्रपणे सहा जागा लढवणार असल्याची माहिती संघटनेचे माजी प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी दिली. हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार आहेत तर रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यातून निवडणूक लढवण्याचं घोषित केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेतली. शेतकरी प्रश्नावर ही भेट असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. त्याशिवाय आपण सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये जाणार नसून स्वतंत्र सहा जागा लढवणार असल्याचं ठामपणे राजू शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात जोपर्यंत महाविकास आघाडीकडून काही गोष्टींचं स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत कुठलाही विचार करणार नसल्याचं शेट्टी यांनी सांगितलेलं आहे. राजू शेट्टी यांची ही भूमिका एका स्वतंत्र पक्षाची भूमिका कायम असून जे जे हुकुमशाहीच्या विरोधात फोर्स म्हणून सोबत येतील ते इंडिया आघाडीत आमच्यासोबत असतील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष इंडिया आघाडीत न जाता लोकसभेच्या सहा जागा लढवणार यावर ठाम आहे. या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे. आम्ही स्वतंत्रपणाने लढणार आहोत. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेनं जाऊ. पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे म्हणून मी त्यांना आता भेटलो. मवीआशी मला काही देणं घेणं नाही. मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मवीआच्या माध्यमातून त्यांनी जे काही विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादीनं कारखानदारांना पूरक अशा प्रकारचं FRP चे तुकडे करणं किंवा भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करून जी रस्त्याला जमीन गेल्यानंतर शेतकऱ्यांना जी काही 4-5 पट मोबदला मिळायचा तो 60% त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना केली हे आमचे आक्षेपाचे मुद्दे आहेत. आणि म्हणून आम्ही मविया सोडलेले आहे. त्या मुद्द्यावर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत मविया बरोबर जाण्याचा प्रश्नच येतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.